नमस्कार, मी प्राध्यापक रवींद्र पारधी, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर या ठिकाणी इतिहास विभागात कार्यरत आहे. आजच्या लेक्चरला प्रथम वर्ष कला शाखे अंतर्गत मध्य आशयी संबंध आणि शुंग सातवाहन काळ या विषयासंदर्भात आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे आहे. या आधीच्या लेक्चरला आपण बघितलं होतं या परकीय आक्रमणांचा भारतीय समाज जीवनावर झालेला परिणाम या घटकावर आपण प्रकाश टाकलेला होता. आजच्या लेक्चरला बघायचं आपल्याला या परकीय आक्रमणांचा भारतीय संस्कृतीवर जो परिणाम झाला या परिणामांचा अभ्यास करायचा आहे. हे जो परकीय आक्रमण झाले या परकीय आक्रमणामध्ये शक, पल्लव, कुशाण, ग्रीक अशा वेगवेगळ्या मानवी समूह गटाचा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो. या परकीयांच्या आक्रमणामुळं भारतीय समाज जीवनामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, त्याचबरोबर भारतातील धर्मामध्ये आमूलाग्रस्य बदल झालेले दिसून येतात. महत्त्वपूर्ण असे बदल आपल्याला पाहायला मिळतात. परक्यांच्या आक्रमण व राज्यविस्ताराच्या कालखंडात शिक्षण, वाङ्मय, त्याचबरोबर शिल्पकला या घटकांमध्ये देखील आपल्याला बदल झालेले दिसून येतात. या हा काळ या सर्व दृष्टीनं राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीनं खूप महत्त्वाचा असा असलेला दिसून येतो. यामध्ये आमूलाग्र असा बदल झाला की हा बदल पुढील कालखंडामध्ये एक नवीन दिशा देणारा ठरला. या सर्व गोष्टींमुळे एक नवीन जीवन पद्धती भारतीय उपखंडामध्ये निर्माण झालेली दिसून येते. विशेषतः या परक्यांच्या आक्रमणामुळं भारतीय संस्कृतीतील जो खोलवर परिणाम झाला त्यातील पहिला महत्त्वाचा घटक आहे शिक्षण. वैदिक कालखंडामध्ये शिक्षण ग्रहण करण्याची किंवा शिक्षण घेण्याची पद्धती होती. गुरुच्या घरी जायचं, त्या ठिकाणी शिक्षण ग्रहण करायचं, अशा प्रकारे शिक्षण पद्धती, शिक्षण दान देण्याची पद्धती आपल्याला पाहायला मिळते. मात्र मौर्य कालखंडामध्ये धर्ममठ, विहार, मंदिरे ही शिक्षणाची ठिकाणं असलेली दिसून येतात. त्या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम चालायचं. मात्र पुढे ती विशाल झाली आणि तक्षशिला, नालंदा, त्याचबरोबर इतर जी वल्लभीसारखी जी जगविख्यात विद्यापीठे आहेत अशा प्रकारची विद्यापीठे निर्माण झाली. आणि ही विद्यापीठं म्हणजे ज्ञान देण्याची ठिकाणं निर्माण झाली, म्हणजे ज्ञान देण्याचं ठिकाणं म्हणून ही अशा प्रकारची विद्यापीठं या कालखंडामध्ये विकसित झालेली दिसून येतात, पुढे आलेली दिसून येतात. याच पार्श्वभूमीवर परक्यांच्या आक्रमणामुळे काही शिक्षण केंद्रे नष्ट झाली. परक्यांनी अशा प्रकारची जी विद्यापीठं आहेत, नालंदा असेल किंवा तक्षशिला असेल, ही विद्यापीठं नष्ट केली, नेस्तनाभूत केलेली दिसून येतात. अशा प्रकारे गुरुजवळ बसून शिक्षण घेण्याच्या पद्धतीमध्ये फारसा बदल आपल्याला झालेला दिसून येत नाही. वयाच्या 8व्या वर्षी उपनयन संस्कार झाला की त्यानंतर सदर विद्यार्थी किंवा सदर मुलगा गुरुच्या घरी जाऊन ज्ञान ग्रहण करण्याचं काम करायचं किंवा शिक्षणाची सुरुवात होईल. ही शिक्षणाची सुरुवात ही मौखिक पद्धतीनं असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मौखिक पद्धतीनं गुरु आपल्या शिष्यांना ज्ञानदान करण्याचं काम करत असे. यामध्ये विशेषतः वेद, स्मृतिग्रंथ, पुराणं, अर्थशास्त्र, न्यायशास्त्र, त्याचबरोबर वैदिक शास्त्र आणि युद्धशास्त्र अशा वेगवेगळ्या ज्ञानकौशल्यांचा विकास संबंधित विद्यार्थ्याचा किंवा संबंधित मुलाचा होत असे. अशा प्रकारे ज्ञान देण्याचं काम गुरुग्रही, अगदी वैदिक कालखंडापासूनचा विचार करता गुरुग्रही अशा प्रकारचं ज्ञान देण्याचं काम चालत असे. टप्प्याटप्प्याने पुढील कालखंडामध्ये आपल्याला काही प्रमाणात बदल झालेला दिसून येतो की तो बदल म्हणजे ही जी वेगवेगळी विद्यापीठं, नालंदा, तक्षशिला किंवा वल्लभीसारखी विद्यापीठं ज्ञान देण्याचं काम करत. मात्र या परक्यांची आक्रमणं झाली आणि परक्यांनी आक्रमण केल्यानंतर ही विद्यापीठं नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही विद्यापीठं किंवा शिक्षण केंद्रे नष्ट केलेली दिसून येतात. मात्र परंपरागत चालत आलेल्या गुरुच्या घरी थांबून ज्ञान ग्रहण करण्याची शिक्षण पद्धती कालाच्या ओघामध्ये टिकून राहिलेली दिसून येते. त्यामध्ये बदल झालेला दिसून येत नाही. त्यानंतर आहे वाङ्मय. परकीयांच्या आक्रमणामुळे भारतातील संस्कृती अंतर्गत वाङ्मयामध्ये झालेला विषय महत्त्वपूर्ण असा बदल. या कालखंडापर्यंत, मौर्योत्तर कालखंडापर्यंत भारतामध्ये लेखनकला विकसित झालेली होती. लेखनकलेचा विकास झालेला दिसून येतो. विशेषतः ब्राह्मी आणि खारोष्टी लिपी या दोन लिपींचा वापर लिखाणासाठी केला जाईल. मात्र नंतरच्या काळात ब्राह्मी लिपीतून एक नवीन लिपीचा उदय झाला आणि ती म्हणजे देवनागरी. देवनागरी लिपीचा या कालखंडामध्ये आपल्याला विकास झालेला, उदय आणि विकास झालेला दिसून येतो. वेदकाळामध्ये जी संस्कृत भाषेचा वापर केला जाईल, ही संस्कृत भाषा या कालखंडामध्ये थोडीशी मागे पडली आणि त्या ठिकाणी बौद्ध काळात पाली आणि अर्धमागधी ह्या दोन भाषांना महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं दिसून येतं. जी परंपरागत चालत आलेली संस्कृत भाषा आहे, या संस्कृत भाषेला काही प्रमाणात तिचं महत्त्व कमी झालेलं दिसून येतं आणि त्याच पार्श्वभूमीवर इतर या दुसऱ्या
भाषांचं महत्त्व काही प्रमाणात वाढलेलं दिसून येतं. अनेक ग्रंथ या भाषांमधून आपल्याला लिहिले गेलेले दिसून येतात. मोठ्या प्रमाणात ग्रंथनिर्मिती आपल्याला या कालखंडामध्ये निर्माण झालेली दिसून येते. वेगवेगळ्या धर्मांतर्गत वेगवेगळ्या धर्मांतर्गत आपल्याला ही साहित्य निर्मिती झालेली दिसून येते. यामध्ये विशेषतः मनुस्मृती, याज्ञवैकल्य या ग्रंथांचं आपण या ठिकाणी नामोल्लेख करू शकतो. यामध्ये भरतमुनींचं नाट्यशास्त्र व वात्स्यायनांचं कामसूत्र ही दोन महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदा या कालखंडामध्ये लिहिली गेली. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये शतकाचा विचार करता लेखक जो भास नावाचा प्रसिद्ध नाटककार होता त्यानं स्वप्नवास अवदत्ता नावाचं एक संस्कृत नाटक लिहिलं. त्याचबरोबर कालिदास व क्षुद्रक हे संस्कृत नाटककार देखील आपल्याला या कालखंडामध्ये झालेले दिसून येतात. तसंच पाणिनी यानं व्याकरणशास्त्रावर महाभाष्य नावाचा हा ग्रंथ लिहून व्याकरण अजरामर केलेलं दिसून येतं. तसंच पंतजली यांनी महाभाष्य हा ग्रंथ लिहिला. हे जे पंतजली होते ते पुष्यमित्र शुंग यांच्या दरबारी एक महत्त्वपूर्ण अशा पदावर त्यांनी भूषवलेलं दिसून येतं. अशा प्रकारे या कालखंडामध्ये वैद्यकशास्त्रामध्ये देखील आपल्याला महत्त्वपूर्ण असा विकास झालेला दिसून येतो. वैद्यकशास्त्रामध्ये वेगवेगळे ग्रंथ आपल्याला या कालखंडामध्ये लिहिले गेलेले दिसून येतात. यामध्ये विशेषतः चरक या व्यक्तीनं चरक संहिता हा ग्रंथ लिहिला, तर सुश्रुत नावाच्या व्यक्तीनं सुश्रुत संहिता असे दोन ग्रंथ लिहिले. या ग्रंथांच्या लिखाणामुळं तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये शल्यतंत्राचा विकास झाल्याचा आपण सांगू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा लिहिली गेली, वेगवेगळे ग्रंथ लिहिले गेले की ज्याचा पुढील कालखंडामध्ये महत्त्वपूर्ण असा वापर केला गेला, त्याचा वापर झालेला दिसून येतो. याच कालखंडामध्ये आपल्याला रामायण आणि महाभारत या महाकाव्यांना लिखित स्वरूप प्राप्त झालेलं दिसून येतं. हे जे ग्रंथ आहेत या ग्रंथ लिहिले गेले, त्यांचे वाङ्मयीन महत्त्व या ठिकाणी खूप महत्त्व अनन्यसाधारण असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर बौद्ध वाङ्मयामध्ये देखील उल्लेखनीय असं आपल्याला लिखाणकाम या कालखंडामध्ये झालेलं दिसून येतं. त्यामध्ये बौद्धांच्या हीनयान पंथाचं त्रिपिटक याच कालखंडामध्ये लिहिली गेली. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये ही त्रिपिटकांना लिखित स्वरूप प्राप्त झालं. त्याचबरोबर मिलिंदचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न ग्रीक राजा मिनांडर आणि बौद्ध भिक्षुक नागसेन यांच्यातील जे प्रश्न उत्तरं झाली याचं लिखित स्वरूप मिलिंद पणो नावाच्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या ग्रंथसंपदा बौद्ध धर्माशी संबंधित असणारे वेगवेगळे ग्रंथसंपदा आपल्याला या कालखंडामध्ये त्यांना लिखित स्वरूप प्राप्त झाल्याचं आपण सांगू शकतो. त्याचबरोबर महायान पंथानं संस्कृत भाषा या कालखंडामध्ये स्वीकारल्याने संस्कृत भाषेमध्ये महायान पंथीयांनी महत्त्वपूर्ण अशा ग्रंथांचं लिखाण केलेलं दिसून येतं. यामध्ये सद्धर्म पुंडरीक हा महायान तत्वज्ञानाचा प्रमुख ग्रंथ आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर वसुमित्र यानं त्रिपिटकांवर लिहिलेलं महाभाषिका नावाचा ग्रंथ हा देखील खूप महत्त्वाचा ठरतो. अशोकोष हा एक प्रसिद्ध बौद्ध पंडित होता, यानं देखील महत्त्वपूर्ण अशा ग्रंथांची निर्मिती या कालखंडामध्ये केलेली दिसून येते. अशोकोषाचं बुद्ध चरित्र हे तत्कालीन समाजव्यवस्था, धार्मिक जीवन याविषयीची माहिती सांगण्यासाठी हा ग्रंथ खूप महत्त्वाचा ठरलेला दिसून येतो. हा सम्राट कनिष्काच्या दरबारी विराजमान होता, वेगवेगळ्या पद त्यांनी आभूषलेली होती. याशिवाय अशोकोषानं सूत्रालंकार, शतपंच चालिक तसंच सौदरानंद आणि वज्रसूची नावाचे वेगवेगळ्या ग्रंथ लिखित स्वरूपात त्यांनी लिहून ठेवले की ज्या ग्रंथांचा आपण तत्कालीन समाजव्यवस्था समजण्यासाठी अभ्यास करतो त्यांचा संदर्भ घेतो. त्याचप्रमाणे इसवी सन सी डिव्हिजन त्याचप्रमाणे इसवी सन दुसऱ्या शतकामध्ये नागार्जुन हा बौद्ध धर्म प्रसारक होता, ग्रंथकार व रसायनशास्त्रातील एक मोठा संशोधक होऊन गेला. त्यानं देखील महत्त्वपूर्ण असे ग्रंथ या कालखंडामध्ये लिहून ठेवले. त्यानंतर शिल्पकलेमध्ये देखील अमूलाग्र असे बदल झालेले दिसून येतात. भारतातील शिल्पकलेचा उपयोग धर्मप्रसारासाठी विशेषतः केलेला दिसून येतो. भारतीय संस्कृतीचं चिरंतर असं वर्णन आपल्याला या तत्कालीन लिखित वाङ्मयातून आपल्याला पाहायला मिळतं.
शिल्पकलेचा विकास धर्मप्रसारासाठी का केला तर समाजव्यवस्थेला ही गोष्ट गरजेची होती. समाजव्यवस्थेपर्यंत धर्माचं महत्त्व धर्माचं प्राबल्य समजण्यासाठी अशा प्रकारे शिल्पकलेचा वापर केला गेला. वेगवेगळ्या स्थापत्यकला आपल्याला या कालखंडामध्ये विकसित झालेल्या दिसून येतात. विशेषतः मंदिरं असतील, बौद्ध लेण्या असतील, स्थापत्यकलेतील या वेगवेगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी नामोल्लेख करू शकतो. त्यामध्ये साक्षी सांचीचा जो स्तूप आहे हा स्तूप देखील आपण त्याचा या ठिकाणी नामोल्लेख करू शकतो. अशा प्रकारे स्थापत्यकलेच्या मदतीनं शिल्पकलेच्या मदतीनं या कालखंडामध्ये धर्मप्रसार त्याचबरोबर स्थापत्यकलेचा विकास या दोन गोष्टी निर्माण झालेल्या दिसून येतात. त्यानंतर आहे गुहाशिल्प. लेणी म्हणजे गुहाशिल्प विशेषतः कार्ले भाजन त्याचबरोबर पुण्यात असणारं जुन्नर या ठिकाणचं लेण्यांचं समुच्चय या तीन ठिकाणं गुहाशिल्प म्हणून खूप प्रसिद्ध असलेले दिसून येतात. गुहाशिल्प हे धर्मप्रसार करण्यासाठीचं एक सहाय्यभूत असं माध्यम म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. विशेषतः या गुहाशिल्प ज्या ठिकाणी कोरलेल्या आहेत त्या ठिकाणी बौद्ध धर्म, जैन धर्म आणि हिंदू धर्म अशा तीनही धर्मांचं मिराफ आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो. विशेषतः मुंबई या ठिकाणी असणारं एलिफंटा गुंफा या ठिकाणी आपल्याला या तीनही धर्माचा मिलाफ झालेला दिसून येतो. त्यानंतर आहे गांधार शिल्प. गांधार प्रदेशात ग्रीक, रोमन आणि मध्य आशियाई व भारतीय शैलीचा आपल्याला मिलाफ झालेला दिसून येतो. भारताच्या उत्तरेकडे जी समाजव्यवस्था होती ही समाजव्यवस्था भारताच्या उत्तरेकडे या ठिकाणी गांधार ही शिल्पकला विकसित झाली का तर परकीयांचं ज्यावेळी आक्रमण झालं शक, कुशाण, पल्लव, ग्रीक यांचं ज्यावेळी आक्रमण झालं त्यावेळी उत्तरेकडे त्यांनी आपलं स्थान स्थिर केलं, आपलं साम्राज्य स्थापन केलं. सम्राट कनिष्क असेल किंवा इतर जी शक राज्य असेल यांनी उत्तरेकडे आपलं साम्राज्य प्रसारित केलं आणि मोठ्या प्रमाणात साम्राज्य विस्तार केला. तसंच आपली संस्कृतीचा त्या ठिकाणी त्यांनी संस्कृती रुजवली म्हणजे भारतीय उपखंडामध्ये या परक्यांचं आगमन झाल्यानंतर भारतीय उपखंडामध्ये त्यांनी त्यांची संस्कृती स्थापन केली. त्याचबरोबर भारतातील संस्कृतीचा त्या ठिकाणी असणारं अस्तित्व अशा प्रकारे परक्यांची संस्कृती आणि भारतीयांची संस्कृती या संस्कृतीचा मिलाफ होऊन जी नवीन शैली उदयास आली तिला गांधार शैली असं म्हटलं जातं. त्या गांधार शैलीची वेगवेगळी स्थापत्यकलेचे नमुने आपण या ठिकाणी सांगू शकतो.